महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने गुरुवार को पंढरपुर के आयुक्त कार्यालय में आढ़ावा बैठक ली। इस बैठक में पंढरपुर के लिए लिए गए निर्णयों के बारे में पत्रकारों से फडणवीस ने चर्चा की। भागवत कराड यांनी आज एक स्पेशल स्टेट लेवल बँकर्स कमिटीची मीटिंग घेतली होती आणि विशेषतः माननीय पंतप्रधानांनी स्ट्रीट वेंडर्स करता फेरीवाल्यांकरता जी स्वनिधीची स्कीम ही अनाउन्स केली होती त्याच्यामध्ये महाराष्ट्र टार्गेटपेक्षा खूप मागे होता आणि महाराष्ट्रातल्या फेरीवाल्यांना त्या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता आणि म्हणून आज त्या संदर्भातला सगळा आढावा या ठिकाणी आम्ही घेतला आणि साधारणपणे पुढच्या महिन्याभरामध्ये आज इकडे कोकण रिजनचा आढावा होता, मुंबई सहित कोकण रिजनचा, या रिजनमध्ये किमान 1.5 लाख फेरीवाल्यांना स्वनिधीच्या माध्यमातून मदत करण्याचं आम्ही त्या ठिकाणी टार्गेट ठेवलेलं आहे। राज्याच्या इतर भागातही अशाच बैठका होणार आहेत। यासोबत किसान क्रेडिट कार्ड या संदर्भातला आढावा आम्ही घेतलेला आहे। किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत जे मत्स्य व्यवसाय करतात त्यांना जे क्रेडिट कार्ड द्यायचं आहे त्याचे आढावा घेतलाय आणि त्याचे सगळे टार्गेट जे आहेत ते टार्गेट्स आज आम्ही फायनल केले आहेत आणि सातत्याने याचं मॉनिटरिंग करून या सगळ्या योजनांचा लाभ हा आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या मासेमारी करणाऱ्यांना आणि आमच्या स्ट्रीट वेंडर्सला मिळावा असा प्रयत्न।